विटा शहराच्या खाद्य संस्कृतीत भर घालणारं आणि विटेकरांच्या जिभेला गोडवा देणारं नवं दालन श्री दत्त कॅफे. आमच्याकडे कॉफी, भेळ, चॅट, बर्गर, मॅगी व शेकच्या फॅमिली पॅकसह विविध डिशेस उपलब्ध. खास चवीचे व स्वादिष्ट पदार्थ असलेले श्री दत्त कॅफे आजच आणि आत्ताच भेट द्या. आमचा पत्ता मनमंदिर हॉस्पिटलच्या समोर, कराड रोड, विटा. प्रोप्रायटर मुळीक बंधू. श्री दत्त कॅफेचा आजच होतोय धडाक्यात शुभारंभ. आजपासूनच आपल्या सेवेत रुजू होत आहोत. महाराष्ट्राच्या वडापावने तमिळी लोकांना लावलंय वेळ. महाराष्ट्राचा अस्सल मराठी वडा तमिळनाडूतील तमिळी लोकांना साथ घालतोय. त्याने तमिळी लोकांना वेळ लावलंय. इडली, डोसा आणि उत्तप्पा ही खाद्य संस्कृती असलेल्या तमिळी लोकांना अस्सल मराठी वडापावने वेळ लावले आहे. तमिळनाडू येथील कोईमतूर येथे मुंबई बाईट्स या नावाने वडापावचे हॉटेल चालू आहे. इथे मिसळ, पॅटीस आणि वडापाव मिळतो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कळंबी गावच्या युवकांनी मराठी वडा तमिळनाडूत नेला व त्याची सवय तमिळी लोकांना लावली आहे. कळंबी येथील विक्रम इंगळे यांनी हे हॉटेल चालू केले आहे. सणास मुलांनी हा कळंबीचाच मुलगा हे हॉटेल चालवतो. नमस्कार, माझं नाव सुनाज मुलानी. मी सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील कळंबी गावचा रहिवासी आहे. मी गेली 3 वर्ष झालं तमिळनाडूतील कोईमतूरमध्ये वडापावचं हे माझं दुकान गेली 3 वर्ष झालं मुंबई बाईट्सच्या नावाने चालवत आहे. तर येथील वडापाव, येथील खाद्यसंस्कृती इडली, डोसा, उत्तप्पा हे असून तरीसुद्धा मला महाराष्ट्रीयन वडापावला येथील स्थानिक तमिळ लोकांचा, आपल्या मराठी गलाई बांधवांचा आणि मारवाडी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. हे दुकान उभं करण्यापाठीमागं आमच्याच गावचे, कळंबी गावचे विक्रमदादा इंगळे यांनी मला खूप मोठा हातभार लावला आणि त्यांच्या हातभारामुळं मी हे दुकान उभा करू शकलो. आणि मी हे दुकान आज गेली 3 वर्ष झालं चालवतो आहे. तर येथील सगळ्याच मराठी, तमिळ, मारवाडी लोकांचा खूप चांगला आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. अस्सल मराठी वडापावची चटक तमिळी मारवाडी लोकांना लागली आहे. कोईमतूरच्या शुक्रवार पेठेतील डीबी रोड कॉर्नरला मुंबई बाईट्स नावाचे हे छोटेसे हॉटेल आहे. या अस्सल मराठी वडापावची चव इथल्या तमिळी मारवाडी लोकांना लागली आहे. तसेच गलाई व्यवसायानिमित्त असलेल्या मराठी बांधवांनाही गावाकडच्या वडापावची चव खायला मिळते. विक्रम इंगळे यांनी वडापाव सोबत कोईमतूर येथे यारी आणि बल्ले बल्ले ही दोन हॉटेल चांगल्या पद्धतीने चालवली आहेत. वडापाव सोबतच या दोन हॉटेल्सनी कोईमतूरकरांना चांगलीच भुरळ घातली आहे. வடாபாவு மகாராஷ்டிரா கடையில் அருமையாக நல்லா இருந்தது. டேஸ்ட் ரொம்ப டிஃப்ரெண்ட்டாக இருந்தது. நல்லா குவாலிட்டி நல்லா இருக்கு, நல்லா இருக்கு, ஃபர்ஸ்ட் கிளாஸ் குவாலிட்டி. சூப்பராக இருந்தது. வடாபாவு சாப்பிட்டேங்க, நல்ல குவாலிட்டி, நல்லா இருக்கு, டேஸ்ட் நல்லா இருக்கு, நல்லா சுத்தமாக போடுறாங்க, பரவாயில்ல, சூப்பர், ஓகே.